संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे नाशिक येथून स्लाइडिंग काचा घेऊन आलेला पिकअप प्रवरा नदीत पडल्याने वाहनासह चालक व हमाल वाहून गेलेत, तर एका हमालाने वाहनातून उडी मारल्याने तो बचावला असून अजून दोघे बेपत्ता असून तालुका पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाचे कठडे तोडून पिकअपसह दोघे प्रवरा पात्रात वाहून गेलेत। सध्या भंडारदरा व निळवंडेतून प्रवरेच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने प्रवरा दुथडी भरून वाहत आहे, यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत। मोलारू खंदारे राहणार पाष्टा पोस्ट शेवली तालुका जालना जिल्हा जालना, तिथं गाडी पलटी झाली पुलाखाली, त्याच्यानंतर मी तिथं पलटी झाल्यानंतर काचातून मी बाहेर निघलो, पोवत पोवत वाहत गेलो खाली, पावता पावता मी काठाला आलो, नेल पकडून बाहेर आलो, बाहेर येऊन सनी त्याला आवाज दिले मी बाहेर काठा देऊन, आवाज दिल्याच्यानंतर कोणी आवाज देत नव्हतं, मी परत वर गेलो आणि मला काही सुधरत नव्हतं, मी परत खाली आलो, मी तिथं उभा राहिलो, बघितलं आवाज दिले, त्याच्यानंतर परत वर गेलो, तसंच मी स्मशानभूमीला गेलो, स्मशानभूमीमध्ये हाताला जास्त मार लागला, तर रक्त जास्त आलो, तर हात धुऊन काढला आणि गस्ती बांधली, त्याच्यानंतर तिथून परत वापस गेलो पुलावर, पुलावर मी जास्त घाबरलो, घाबरल्यानंतर तिथून मी इथं आलो, इथं येऊन मला कोणी दिसलं नाही, त्याच्यानंतर इथून मी परत पायी पायी संगमनेरला चाललो, संगमनेरला तिथून गाड्या भेटल्या मला हवी येऊन मग नाशिक। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष भालेराव संगमनेर।